त्यामुळे वसंत बडके यांनी काही उत्तरकारी आपल्या आईचं उरकलं आणि वसंत बडके पुण्याला गेले. आणि पुण्याला गेल्यानंतर वसंत बडके मित्रामध्ये विचार मांडला, अरे आपली जन्मदेत्या आईला जर काही ब्रिटिश सरकार आपल्याला भेटून देणार नसेल तर या ब्रिटिश सरकारच्या विरोधामध्ये आपण काही करणार आहोत की नाही असे विचार मांडायला सुरुवात झाली, सभा घ्यायला सुरुवात झाली. पण वसंत बडके लक्षात आलं की नुसते सभा घेऊन काही ब्रिटिश सरकार विरोधात काही घडणार नाही आहे, म्हणून तिथे लवजी वसंतचा आखाडा होता. त्या लवजी वसंतांच्या आखाड्यामध्ये वसंत बडक्यांनी दानपट्टा कसा चालवायचा, तलवार कशी चालवायची, बंदूक कशी धरायची, घोड्यावर कसं बसायचं, दावपेच कसे करायचे हे सर्व शिक्षण वसंत बडक्यांनी लवजी वसंतांच्या आखाड्यामध्ये घेतलं. आणि लवजी वसंतांच्या आखाड्यामध्ये गेल्यानंतर लोकमान्य टिळकांना लाठीकाठीचे हात हे वसंत बडक्यांनी शिकवलेले आहे. त्यामुळे वसंत बडक्यांनी तिथे लाठीकाठीचे हात शिकले आणि बाहेर पडल्यानंतर सशस्त्र क्रांती करायचं ठरवलं. आणि म्हणून ह्या क्रांतिकारकाला आद्य क्रांतिकारक वसंत बडके म्हटलं गेलं, की ज्यांनी हातामध्ये शस्त्र घेऊन लढणारा हा पहिला क्रांतिकारक, म्हणून याला आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत बडके म्हटलं गेलं. आणि वासुदेव बडकेंनी सशस्त्र क्रांती करायचं ठरवलं. 1272 जातीच्या लोकांना गोळा करूच केली आणि गोळा करत करत